नमस्कार, कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे खबरो। कारवारच्या माजाळी समुद्र किनाऱ्यावर टायगर शार्क जातीचो मृतावस्थेत मेळ्ळो मासो। कारवारच्या माजाळी समुद्र किनाऱ्यावर टायगर शार्क जातीचो मादी मासो मृतावस्थेत मेळ्ळो। हो सुमार 1.5 मीटर लांब आशिल्लो। समुद्रात अगडात उरतो हो मासो, दिसूक वाघाच्या पट्ट्या प्रमाणे तेजेर पाट उरतात, म्हण तेका टायगर शार्क अशें नांव पडला। ह्या शार्क माशा जाती पैकी चौथे अतिहोड मासो अशें कळून येला। असले जातीचे मासे 40 वर्ष जिवितवधी उरन, 5 मीटर पर्यंत लांबी उरता, तशेंच 300 ते 600 किलो पर्यंत वजन उरता, अशें कारवारचे समुद्र विज्ञान अध्ययन केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर शिवकुमार हरगी हेमी माहिती दिली। ह्या शार्क मास्याले दात बळिश्ट आनी टोकदार उरन तिमिंगल, इतर ल्हान शार्क मासे माणकी, बोंडास मासळी, कासव तशेंच मनशाचे सुद्दां आक्रमण करतात। भारत देशांत ह्या माशाचे आहाराक उपयोग करनात अशें तेमी सांगले। हॅलो, उलटा म्हणजे कारवार चेंडिया निवासी पार्वती महालेक नवीन घराचे भाग्य। कारवार तालुक्याच्या आईस फॅक्टरी चेंडिया ग्रामाच्या सुब्रमण्य नगराचे निवासी श्रीमती पार्वती महाबळेश्वर महाले ही महिला खूप गरीब परिस्थितीत जीवन जगताली। ही वयोवृद्ध असून हिगेलो घरकार आणि 2 चले मरण पविल्यान ही एकटीच जीवन जगताली। हिगेल घर जीर्ण स्थितीत असून केन्ना बी मोंड पडच्या परिस्थितीत आशिले। तिगेली ही परिस्थिती लक्षात घेऊन मानवीय दृष्टीन चेंड्याचे श्री सत्यसाई सेवा समिती हेमी गाववाल्याल्या आणि दानी लोकाल्या आर्थिक सहाय्य घेऊन सुमार 2.5 लाख रुपये जमवून 19 सप्टेंबराक सत्यसाई सेवा सद्भक्त आणि गाववाल्याल्या हजेरीत जुने घर संपूर्ण जमीनदोस्त करून श्लोकगीत गाऊन नवीन घर बांधूक उद्घाटन केले। या वेळार ग्रामपंचायत सदस्य आणि स्थायी समिती सदस्य आणि इतरां श्रद्धापूर्वक कार्य केले। पूजा प्रकाश नायक हेमी या सेवा कार्यात भाग घेतलेल्या सगळ्यांक स्वतःच्या खर्चान दनपारच्या जेवणाची व्यवस्था केली। सोमवारच्यान नवीन घराची कामगिरी सुरू जातली असे कळून येला। अलंपर श्वानाक आहार देऊन त्यांना वारसदार मिळवून देऊचे श्वानप्रेमी ॲडव्होकेट सुरेश देशभंडारी। शिरसी, समाजात प्रत्येकट्याक एक ना एक पाळीव प्राण्याचेर आपुलकी उरता, तेतूत घरातल्या सदस्याबरोबर आपुलकेन मेळ रावचे म्हणल्यार मांजर आणि कुत्रो। मांजर घरातच रावता तर कुत्रो घरा भायरच रावता, पण या कुत्र्याक सुद्धा आपले घरचोच एक सदस्य असं कन त्याका किती जाय कित नाका ते पळोवन काही जण स्वतः टुरा वयताना पेट्याक सुद्धा होडतात। आजकाल पेटो घर राखचोच न्ही तर घरातच मांजरासारखो फिरचो पोशील प्राणी झाला। अशाच एक श्वान प्रेमिली ही रिस्क केअर घेऊचे मानवी कार्य। युवा वकील शिरशीचे श्री सुरेश देशभंडारी हेमगेले समाजाक एक आदर्श दिवसारखे कार्य। गेल्ली 10 वर्सांच्यान अलंपर भुकेल्या सुण्याक आहार दिवचे, अपघातान कितें जाल्यार तेमकां औषध उपचार करून सुमार करचे, केअरटेकर मार्फत असले श्वानाक कायमचो आसरो मेळूं जाय म्हण तेमकां वारसदार सोदून दिवन ह्या मुखी प्राणाक पालकालो प्रेम दाखोवन तेमगेलो विश्वास मेळून घेवचे। श्री सुरेश देशभंडारी हेमगेल कार्य प्रशंसनीय आणि कौतुकाक पात्र। स्वतःच्या कार वाहनात काळकोट कायद्याची पुस्तकां आणि कोर्ट प्रकरणाच्या फायलाबरोबर सदांच जेवणाचे 4-5 डबे बिस्किटां घेऊन येऊचे विशेष। स्वतःच्या कार्यालयात आणि कोर्टाच्या आवारात गाडी घेऊन वकील पावले की थंय आशिले श्वान शेपडे हालयत मुखार येतात। मनशालो विश्वास कोणी मेळयतात, पण या मुखी प्राणालो हो विश्वास मेळोवचे कार्य पळोवन खरेंच मानव जीवनाचे मौलवानी कार्य अशें समजल्यार हितूंत चूक ना। ह्या श्वानाक ह्या वकील साहेबान योग्य आहार दिवच्या हव्यासा बरोबरच अनाथ श्वानाक योग्य वारसदार दिवन स्वयंप्रेरीत रिस्क केअर नीती केल्ली आसा। आतापर्यंत 25 पेक्षा जास्त श्वानाक योग्य अशा वारसदाराल्या स्वाधीन करून तेमकां पोस्टची जबाबदारी दिल्ली आसा आणि दर दिसाक 20 पेक्षा जास्त श्वानाक आहार दिवचे कार्य चालू आशिल्ल्यान सार्वजनिकाल्या प्रशासक हेमी पात्र जालात।
ಹಸು ಅನ್ನೋದು ಅದು ಮನುಷ್ಯನಿಂದ ಹಿಡಿದು ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೆ ಎಲ್ಲ ಒಂದೇ. ಆ ಹಸುವಿನ ಬೆಲೆ ಏನಂತ ಉಪವಾಸ ಇದ್ದವನಿಗೆ ಗೊತ್ತಿರೋದು. आज रामनगर आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर जोयडा व्ही आर देशपांडे ट्रस्ट आणि रामनगर सरकारी आरोग्य केंद्र हेमगेल्या सहकार्याने आज रामनगर आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर झाले. या शिबिरात 25 जणांनी रक्तदान केले. जोयडा तालुक्यात ब्लड बँक असा, पण कोरोना काळात सगळे शेड्यूल व्यस्त आशिल्ल्यानं रक्तदान शिबिर घेऊचाक साध्य झालं ना. मात्र व्ही आर देशपांडे मेमोरियल ट्रस्ट हेमी हे शिबिर देऊन एक बरो उपक्रम हाती घेतील असा, असे ह्या वेळार डॉक्टर सुजाता उक्कली हेमी सांगले. ह्या वेळार तालुका वैद्यकीय अधिकारी सुजाता उक्कली, जिल्हा पंचायत सदस्य संजय हणबर, काँग्रेस नेते गुरुनाथ कामत, पंचायत सदस्य विनोद देसाई, रामनगर आरोग्य केंद्राचे डॉक्टर रमेश, ट्रस्टाचे अधिकारी विजय चव्हाण व आदी उपस्थित आशिले. लहान भुरग्याक आणि गर्भवती महिलांक रक्त मिळते नसल्यान विकत घेऊचे पडटा. त्याच्यासाठी तालुक्यात ब्लड बँक स्थापन केले असा. परंतु रक्त उपलब्ध नसल्यान गर्भवती महिलेली गैरसोय जाता. ही गैरसोय दूर करण्यासाठी अशी उपक्रम राबवची आवश्यक असा, असे सुजाता उक्कली तालुका वैद्यकीय अधिकारी हेमी सांगले. ಡೆಲಿವರಿಗೆ ತಗೊಂಡು ಹೋದಾಗ ನಮಗೇನಾಗುತ್ತೆ, ನಾವು ನೀವು ರಕ್ತ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ರಕ್ತ ಕೊಡಬೇಕು ಅಂತಂದಾಗ ನಮ್ಮ ಹತ್ರ ರಕ್ತ ಕೊಡೋ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಏನಿಲ್ಲ, ಯಾರಾದರೂ ರಿಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಅಂತಂದಾಗ ನಾವು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ರಕ್ತ ಕೊಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಆ ರೀತಿ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಯಾರಿಗೋ ಹೆಲ್ಪ್ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, ಯಾರಿಗೋ ಅದು ಈಗ ನಿಮಗೆ ನಮ್ಮಂಥವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಬೇಕಾದವ್ರಿಗೆ ಆಗಬೇಕಂತೇನಿಲ್ಲ, ಯಾರಿಗಾದರೂ ಹೆಲ್ಪ್ ಆಗಲಿ ಅಂತೇಳಿ ರಕ್ತದಾನ ಮಾಡೋದು ಭಾಳ ಉತ್ತಮ. ನೀವೆಲ್ಲರೂ ರಕ್ತದಾನ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸ್ವಯಂಪ್ರೇರಿತವಾಗಿ ಯಾರನ್ನೂ ನಿಮ್ಮನ್ನು ಜೋರು ಮಾಡಿಲ್ಲ, ಆದರೂ ನೀವು ಖುಷಿ ಖುಷಿಯಿಂದ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಮತ್ತು ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇದು ಟ್ರಸ್ಟ್ನವ್ರಿಗೆ ಈ ರೀತಿ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೂ ನಾನು ತುಂಬ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ. ನಿಮ್ಮೆಲ್ರಿಗೂ ಕೂಡ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ. ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರಷ್ಟು ಸ್ಕ್ಯಾಮ್ ಆಗಿದೆ, ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಕೈಗಾ ಪ್ರಕಲ್ಪಾತ್ ಕಾಮ್ ಖರ್ಚ ಏಕ ಆಫೀಸರ್ಯಾಲ ಗಾಡಿಯ ಅಪಘಾತ್ ಕಾರವಾರ. कैगा प्रकल्पात काम करच्या एक ऑफिसरला गाडीक अपघात झाली घटना मल्लापूर ग्रामपंचायत व्याप्तीच्या हिंदूवाडा हंगा दुर्गादेवी देवस्थाना लागी घडली. ऑफिसरान नवीन कार घेतली आणि तेगेले पूत आताच गाडी चलोवंक शिकिले. तो गाडी घेऊन गेल तेन्ना वो अपघात घडलो. त्याने ब्रेक मारच्या जाग्यार ॲक्सिलेटर मारी निमित्ती गाडी बाजून आशिली काळी न्हंय पात्रात पडली. गाडी मागीर क्रेन हाडून उदकातल्यान भायर काढली. तरी या अपघातात कोणाकच काय झालं ना. ही घटना मल्लापूर पोलीस ठाण्यात नोंद झाला. रामनगर मार्गे बेळगाव दांडेली बस गुरुवारच्यान सुरू. जोयडा कोरोना आणि खराब रस्त्यामुळे बंद आशिली रामनगर मार्गे वची बेळगाव दांडेली ही बस सेवा गुरुवारच्यान सुरू जातली. ही बस सांजेर 5 वाजता सुटून रामनगरात 7:30 वाजता पावतली. तशेंच सकाळी 7 वाजता दांडेलच्यान सुटली, असे खानापूर डेपोकडच्यान कळले असा. कोरोना आणि रस्त्यामुळे ही बस सेवा बंद आशिल्यान बेळगाव खानापूर हिंगा उईचे विद्यार्थी व्यापारीक भरपूर त्रास जातालो. मात्र आता ही बस सेवा सुरू झाल्यान प्रवाशांक दिलासा मिळत असा. ऑक्टोबरच्यान 3-5 वर्ग सुरू. कोरोनाच्या येवच्या 3ऱ्या लाटेच्या भयान राज्य सरकारान राज्यात पहिलो आणि दुसरो वर्ग सुरू न करचो निर्णय घेतला. झाल्यार अंतिम निर्णय जाहीर जावचे बाकी असा. पण ऑक्टोबरच्यान 3, 4 आणि 5 वर्ग सुरू जातले हे जवळजवळ स्पष्ट झाले असा. विधानसभेचे अधिवेशन सरल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोमाई या विषयाचे तज्ज्ञ आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कोरोना टास्क फोर्स बरोबर चर्चा करतले. पण ऑक्टोबरच्यान पहिलो आणि दुसरो वर्ग सुरू करतना असो निर्णय सरकारान घेतला. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक इसर नकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.